नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, सद्यस्थितीला आले लागवडीची जे आहे ती वेळ आलेली आहे. बरेचसे शेतकरी मित्र जे आहे ते आले लागवड करत आहेत आणि बरेचसे शेतकरी मित्र पाऊस पडल्यावर करणार आहेत. काही अजून एक दोन चार आठ दिवसात म्हणजे एक मेपासनं ते एक 15 जूनपर्यंत आले लागवडीचा वेळ जो आहे, कालावधी जो आहे तो चालू आहे. तर आले लागवड करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट असते, त्याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ती म्हणजेच सीड ट्रीटमेंट, म्हणजेच बेणी प्रक्रिया. बेणी प्रक्रिया उत्पादनाच्या दृष्टीने आणि रोगांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा रोल जो आहे तो बेणी प्रक्रियेचा आहे. तर बेणी प्रक्रिया करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी आणि बेणी प्रक्रिया केव्हा करायला हवी व कोणत्या औषधामध्ये करायला हवी, जेणेकरून त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल आणि निश्चितच रोगांवर पण आपल्याला नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळवता येईल. तर बघू शकता, हे आपलं बेणं आहे. तर हे बेणं जे आहे ते मी जवळपास 1.5 महिना काढून झालेलं आहे. हे सुप्त अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे, याच्याखाली वाळू वगैरे टाकलेले आहे, वरतून टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने छोटे याला डोळे यायला सुरुवात झालेली. तर एक आपल्याला याला 30 मेला लागवड करायचं आहे, कारण आपल्याकडे एवढं पाणी जास्तीचं नाही आहे. त्यामुळे तर विषय आपला आजचा आहे की बेणे प्रक्रिया करण्यासाठी कोणकोणत्या औषधाचा आपल्याला वापर करायचा आहे, बुरशीनाशकाचा करायचा आहे किंवा कीटकनाशकाचा करायचा आहे, कशाचं करायचं आहे. तर मित्रांनो, मी यापूर्वी या बियाण्याला बुरशीनाशकामधून काढलेला आहे. M45 या बुरशीनाशकाचा वापर मी पहिले सर्वात प्रथम केलेला आहे. ज्या मित्रांनी अशा पद्धतीचं जर खांड केलेलं नसेल याचे, तर त्यांनी काय करायचं आहे, सर्वात प्रथम लागवडीच्या पूर्वी म्हणजे जवळपास 10 दिवसा अगोदर आपल्याला जे आहे अशा पद्धतीचे खांड करून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही, हे सर्व बारीक खांड झालेले आहेत. हे खांड जे आहे 40 ते 50 ग्रॅम, जवळपास 100 ग्रॅमपर्यंत खांड असू शकतं. जिथून नैसर्गिकरित्या कट होईल अशा ठिकाणून खांड करायचं आहे, असं मध्यस्थी खांड करायचं नाही. आणि हे खांड झाल्यानंतर आपल्याला M45 या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, त्यातून हे काढून घ्यायचं आहे. परंतु हे काढल्यानंतर ज्या शेतकरी मित्रांना ताबडतोब लागवड करायची आता सद्यस्थितीला, तर त्यांच्यासाठी दुसऱ्या एका औषधाचा मी वापर करणार आहे, तर त्यांना पण मी सांगणार आहे. तर मित्रांनो, एक बावस्कर टेक्नॉलॉजीचं जर्मिनेटर या नावाचं औषध आहे. त्या औषधातनं आपलं जे बियाणं म्हणजे जैविक प्रोडक्ट आहे त्यातनं काढल्यानंतर जे आहे आपल्या पिकाचं जर्मिनेशन जे आहे 100% होतं. म्हणजे जिथं डोळा आहे तो 95% डोळे जे आहे ते उगवण्याच्या स्थितीमध्ये ते त्या औषध जे आहे ते ॲक्टिवेट करतं, जेणेकरून आपलं उगवण जे आहे ती चांगल्या पद्धतीची होती, डोळे मरण्याची संभावना खूप कमी प्रमाणात असते. तर त्यामुळे जर्मिनेटरचा वापर करायचा आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना अजून थोड्या दिवसांनी लागवड करायची किंवा त्यांचं कट अजून झालं नाही बियाणं, तर त्यांनी M45 वापर करायचा आहे. आणि ज्यांना तात्काळ लागवड करायची, त्यांनी समजून घ्या उद्या जर तुम्हाला लागवड करायची तर आज जर्मिनेटरमध्ये बुडवून आणि बियाणं सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर उद्या लागवड करायची. जर्मिनेटरचा जो वापर आहे तो आपल्याला एक 10 क्विंटल बियाण्यासाठी 500 ml या प्रमाणात करायचा आहे. स्वस्त आहे, एक 400 रुपयेपर्यंत लिटर जर्मिनेटर तुम्हाला बाजारामध्ये मिळून जाईल, त्यामुळे त्याचा वापर आपल्याला निश्चितच करायचा आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.